डीआरडीई लॅबच्या स्थलांतरासंदर्भात डीआरडीओ भवन दिल्ली येथे डीआरडीओचे चेअरमन श्री रेड्डी साहेब, श्री संजीव जोशी साहेब आणि डीआरडीओच्या विविध विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक झाली. सदर बैठकीत व्हीआरडीएचे कुठल्याही प्रकारचे स्थलांतर होणार नसून तसे लेखी पत्र देखील डीआरडीओ कडून मिळाले आहे. यासोबतच व्हीआरडीईमध्ये नव्या प्रोजेक्टचा शुभारंभ होणार असून देशात उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन गाड्यांची टेस्टिंग व्हीआरडीईमध्ये करण्यासाठी निधी उपलब्ध करण्याची तरतूद करण्यात येणार असल्याचे खासदार सुजय विखे यांनी सांगितले. नमस्कार. मधल्या काही महिन्यांपासून अहमदनगर मधली व्हीआरडी लॅब शिफ्ट होणार, स्थलांतर होणार अशा अनेक चर्चा त्या ठिकाणी माझ्या कानावर आल्या. मोठं आंदोलन झालं त्या ठिकाणी, त्या असलेल्या आमच्या कर्मचाऱ्यांनी निवेदन दिलं. आज त्या संदर्भात डीआरडीओमध्ये डीआरडीओचे माननीय चेअरमन श्री रेड्डी साहेब आणि वेगळ्या विविध विभागाचे डीआरडीओमध्ये प्रमुख यांची त्या ठिकाणी सविस्तर बैठक झाली. मला अहमदनगरच्या नागरिकांना, त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना, आरणगाव आणि पंचकृषीमध्ये असलेल्या सर्व त्या ठिकाणी ग्रामस्थांना सांगण्यात आनंद होतो की व्हीआरडीचं कुठल्याही प्रकारचं स्थलांतर होणार नाही. या गोष्टीची पुष्टता त्या ठिकाणी मी आज लेखी पत्र डीआरडीओकडून आणलेलं आहे. या लेखी पत्राच्या माध्यमातून याचा स्पष्ट उल्लेख आहे की जी काही रामगोपालराव कमिटी त्या ठिकाणी सेटअप झाली होती, यांच्या रिपोर्टमध्ये त्या ठिकाणी जे काही त्रुटी किंवा जे काही तरतुदी सुचवल्या गेल्या होत्या त्याच्या माध्यमातून व्हीआरडीमध्ये होणारे जे काही बदल आहेत ते तूर्तास तरी होणार नाही आणि व्हीआरडीएचं स्थलांतर होणार नाही. उलट व्हीआरडीमध्ये नवे प्रोजेक्टचं त्या ठिकाणी शुभारंभ होणार आहे. व्हीआरडीमध्ये देशामधल्या सगळ्या जेवढ्या गाड्या आहेत त्याचं टेस्टिंग होणार, अशा पद्धतीचं नवा निधी उपलब्ध करून व्हीआरडीचं विस्तरीकरण होणार अशी कन्फर्म आणि खात्रीलायक माहिती त्या ठिकाणी माननीय चेअरमन साहेबांनी दिली. मी आभार मानेन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे, माननीय रक्षा मंत्री श्री राजनाथ सिंग साहेबांचे, डीआरडीओ चेअरमन रेड्डी साहेबांचे आणि समस्त संरक्षण खात्याशी निगडीत असलेले सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे की व्हीआरडीएचा हा निर्णय घेत असताना नगर जिल्ह्याची सर्वसामान्य जनतेचे भावनांना त्यांनी आदर केला आणि येणाऱ्या कालावधीमध्ये एप्रिल किंबहुना मे महिन्यामध्ये माननीय संरक्षण मंत्री आणि स्वतः चेअरमन रेड्डी साहेब त्या ठिकाणी भेट देऊन व्हीआरडीएचं विस्तरीकरणाच्या प्रस्तावाची घोषणा त्या ठिकाणी करणार आहे. व्हीआरडीमध्ये जसं देशामध्ये अनेक ठिकाणी लॅब डीआरडीओच्या अंतर्गत बंद करण्यात आल्या, दिल्लीमध्ये बंद झालेली आहे, हैदराबादमध्ये बंद झालेली आहे, बेंगलोरमध्ये बंद झालेली आहे, पण खासदार या नात्याने मी नगर जिल्ह्याच्या जनतेला आश्वासित करू इच्छितो की मी खासदार असताना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली काम करत असताना व्हीआरडी बंद होऊन देणार नाही अशी खात्री मी त्या ठिकाणी असलेल्या कर्मचारी बांधव, आमच्या माता भगिनी, सर्व ज्यांची उपजीविका त्या व्हीआरडीवर उपलब्ध आहे किंवा ज्या व्हीआरडीवर ज्यांची उपजीविका चालते या सगळ्यांना मी या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो. जय हिंद. माय भूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.